शेवटचं कीर्तन मागणी पर झालं तर विठाला विठाला मंदिराला कळत चढलाय. आता मंदिराचं काम संपलंय, मंदिराला कळत चढला, मंदिराचं काम संपलं, वृक्षाला फळ आलंय, त्याच जीवन सफल झालंय. पण जगात दोन वृक्ष आहेत त्यांना फळ येत नाही. दोन वृक्षांना एक पहिलं फळ आहे, पहिलं झाड आहे वाद, आणि दुसरं झाड आहे संसार. वादाला फळ नाही आणि संसाराला फळ नाही. वादाला फळ नाही का? उत्तर आहे का? वादाला फळ नाही. दोन भावांची 40 वर्ष कधी इतके चाली शेतीच्या बांधावरून, दोघे मेले बांध जाग्यावर राहिला व केला ना स्लॅब टाकला, फळ काय? राग आला बायकोच्या डोक्यात दगड घातला, जागेव बायको मेली 29 वर्ष जाऊन बसला, फळ काय? कॉफी पकडली म्हणून शिक्षकाची गच्ची धरली, लाल शहरा मिळाला, आयुष्यभर म्हशी वासराची पाळी आली, फळ काय? चला पुढं. वादाला फळ नाही, वादाला फळ नाही, पण लोक घातल्याशिवाय राहत नाही. आता उलटी व्याख्या ऐका, कारण नसताना उकरून काढणं याचं नाव वाद. कारण काहीच नाही, माळीत मणी 108च का? काही कारण आहे? कीर्तनकार कंबारच का बांधतो? तुला घेणं काय? पंढरपूर मध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? व्याख्या जरा बारीक आहे का? कारण नसताना उकरून काढणं याचं नाव वाद, आणि ज्याला फळ नाही त्याचं नाव वाद. वादाला फळ नाही पहिला प्रश्न, आणि दुसरा प्रश्न संसाराला फळ नाही. पुरावा, पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54, अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54, या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव आहे संसार. आता बसलेल्या सगळ्या माणसांनी दोन मिनिटं लोक खाजवायचं आणि उत्तर द्यायचं, संसाराला फळ काय? बायको मिळतच नव्हती, मिळाली बा, मिळाली तर तिला पोरग होत नव्हतं, झालं तर येणं झालं, लगीन केलं आणि सासरवाडीला राहायला गेलं, फळ काय? आता दोन्ही वाक्य नीट आहे का? संसारालाही फळ नाही आणि वादालाही फळ नाही. मग संसार लोक का करतात? त्याचं उत्तर आहे का? आता साखर कशातही घाला,
ती गोडच आहे. कारलं कसंही खा ते कडूच आहे. मिरची कशी खा ती तिखटच आहे. मीठ कसंही खा ते खारटच आहे. संसार कसाही करा धोकाच आहे. दुःख बांधवडी मंडळी फार पुढे या. ते मला जवळ लागत माणसं ते सूत्र जमत नाही आपलं. फार पुढे या फार हे पोरांच्या जवळ या तर ते कीर्तनाचं सूत्र जमत. आपल्याला माणसं जवळ लागतात. ते मशीनवाले ती काही बाजूला सारखा तुम्ही तिथून लोकांना बसू द्या. फार पुढे या ते ते सूत्र जमणार नाही आपलं. विढाला 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 आता जमल ते कसं आहे मला ते बोलायला जवळ माणसं लागत ते जमत नाही. असं अंतरबिंद उंच सुद्धा जमत नाही. ते काय कीर्तन म्हणजे संवाद आहे. तुम्ही बोललं पाहिजे मी बोललं पाहिजे असं आहे ते. कीर्तन म्हणजे असं आहे मी बोलायचं आणि तुम्ही बोलायचं. एक वाक्य सांगा सगळ्यांनी मिळून करायचं ते कीर्तन. एकानं बोलायचं आणि बाकीच्यांनी डुकले घ्यायचं. याचं नाव प्रवचन. एकाने बोलायचं आणि बाकीच्यांनी सनासन डुकले घ्यायचा. याचं नाव प्रवचन. आणि सगळ्यांनी करायचं याचं नाव कीर्तन. आता कीर्तनाला सुरुवात झाली. फक्त दोन चार मुद्दे हे दोन चार मुद्दे तेवढे पटापटा बारीक ऐकायचे म्हणजे अभंगात घुसून देतो. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा एक. हा अभंग मागणी पर घेण्याचं कारण मंदिर पूर्ण होईल पण कळत चाडला. नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली. सोनं शुद्ध झालं सोळावा कष लागला. वृक्ष सफल झाला त्याला फळ आलं पण दोघांना फळ येत नाही. एक वात आणि दोन संसार इथपर्यंत आपण आलतो. आता साखर कशातही घाला ती गोड आहे पण ती एकाला दुश्मन आहे. डायबिटीस वाल्याला तो म्हणतो राखेल पिल साखर नको. आता वाक्य आहे का बाहेर फायनलच करून घ्या. पहिलं वाक्य साखर सगळ्यांना गोड आहे पण डायबिटीस वाल्याला दुश्मन आहे. एक वाक्य सांगू संसार ज्ञानाला सुखाचा आहे आणि अज्ञानाला दुःखाचा आहे. ज्याला ज्ञान आहे त्याला संसार सुखाचा आहे. आणि आपल्याला सुखाचा संसार का नाही ज्ञानच नाही. येताना आपण काय यायलं नाही जाताना काही न्यायचं नाही मधलं आपलं नाही. एक जे मिळालंय ते पांडुरंग प्रसाद आहे. देव करता आहे देव करविता आहे मी निमित्त आहे. दुःख व्हायचं काय काम. देव करताही आहे आणि देव करविताही आहे मी फक्त निमित्त आहे असं म्हणलं की दुःख मिटलं. आणि मी केलं असं म्हटलं मेलं ते झालं फायनल. त्यामुळे दोन झाडांना फळ नाही. एक वाद आणि दोन संसार. लोकांना ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे पुस्तकातलं नाही बरं का. शाळेतल्या ज्ञानाचा जगण्याचा कवडीचा संबंध नाही. हे पहिलं डोक्यातून काढून टाका. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बघ त्या माणसाला पेमेंट जास्त आहे म्हणजे तो माणूस विद्वान आहे. आपल्याकडचे पेमेंट मार्कशीटवर आहेत आणि आपल्याकडं वय वाढल्यावर पेमेंट वाढतं. उलट आहे ते. म्हणजे बुद्धी कमी होती पेमेंट वाढतं. मी ही माणसं रिटायर झाल्यावर येडपटकानी वाघ आहे का. मेमरी कमी. सर्व्हिसवाल्याचे पेमेंट हे त्याच्या ब्रेनवर अवलंबून पाहिजे. त्याचा 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा. जितकी मेंदूची टॅलन्सी कमी असेल तितकं त्याला पेमेंट कमी करायचं. म्हणजे मग बाकीच्यांचं निदान सुईचं तरी राहील. आपल्याकडं घोटाळा काय होतो. वय वाढत बुद्धी कमी माल मोकार करायचं काय. पैसा झाला बेसुमार
बुद्धी झाली कमी करून वयामानाने बुद्धी जगामध्ये एकच खातंय बुद्धी पाहून पेमेंट देतं आणि वय पाहून कामाला ठेवत मिलिटरी नंबर एकचं सज्जन खातं 15 वर्ष झाले भाऊ ई पी टी घे तू गावात जाय आता तू पिस्तोल जमा कर तूर फटकवायला झाडशी ना कंदिशी जाय का तुझं आता बुद्धी थोडी कमी व्हायला लागली आणि शरीरातली ताकदही कमी व्हायला लागली आणि इथं 65 वर्ष ठुल्यामुळं मेंदू भरमिष्ट झाला त्याची उत्तरं निघाय का पर आता करंट लावून दिला तुम्हाला अभंगाचा त्यामुळे फक्त ज्ञान नाही ना पुस्तकातल्या ज्ञानात आणि अध्यात्म ज्ञानाचे 3 फरक सांगतो तुम्हाला पुस्तकी ज्ञानाने तुम्ही सुखी व्हाल अध्यात्म ज्ञानाने तुम्ही समाधानी व्हाल व्याख्या बारीक आहे का मग एकाने मला कीर्तनात विचारलं उभं राहून सुख आणि समाधान याच्यात फरक काय उत्तर पैशानं मिळतं ते सुख आणि अंतकरण शुद्धीनं मिळतं ते समाधान तुम्ही 1 लाख रुपयाची गादी घ्याल झोप झोप कुठं आहे झोपेच्या गोळ्या आहेत काय ना झोप जर उठायच्या दिल्या नाही मेला तो सुख आहे समाधान कोण आहे मग आपल्याला सुख पाहिजे का समाधान महिला म्हणाल पटकन उत्तर द्यायचं पटकन आपल्या कीर्तनाला बोललं तरच सूत्र बसत नाही तर बसत नाही पटकन आहे का तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहावं का समाधानी तुम्हाला जमलं हेच माहित नाही तर समाधान कवा माहित व्हायचं चला पटकन तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहावी की सुखी राहावी की समाधानी समाधानी करेक्ट आता उलट आहे का समाधान असल्यावर सुखी येईल का सुख असल्यावर समाधानी येईल त्याला डोकंच खाचावं लागत असं चालत नाही आपलं कीर्तन भामटेवाने ऐकायचंच नाही भामटेवाने ऐकायची ती सभा कारण सभेला सगळे भामटेच राहतात मग सभेला कोण सज्जेली नळ्या अधिक रसा बरोबर सभा आणि सभेमध्ये 3 मुद्दे असतात भाषण करणारे खरं बोलायचं नसतं बोललं तसं कधी वागायचं नसतं जे बोललं ते कधी करूनच दाखवायचं नसतं त्याचंच नाव भाषण असतं आणि ऐकणाऱ्यांनी त्याचं लय टेन्शन घ्यायचं नसतं का जे ऐकलं ते होणारच नसतं त्यामुळे फटाफटा बोला तुमची पोरगी नवऱ्याची घर सुखी राहावी की समाधानी समाधानी दिलं उत्तर बरोबर तुम्ही आता उत्तर आहे का सुखी राहावी की समाधानी समाधानी आता समाधान असल्यावर सुखी येईल का सुख असल्यावर समाधानी येईल जरा डोकं खाजवा सुख असल्यावर समाधान येईल का समाधान असल्यावर सुख येईल समाधान असल्यावर सुख येईल मग समाधान पहिलं पाहिजे का सुख बस फिट बसलं कीर्तन चला पुरुष मंडळी पटकन बोलत जायचं करंगणीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवळी उचलणं अवघड डोकं खाजवायचं त्याला करंगणीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवळी उचलणं अवघड उत्तर सांगा करंगणीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवळी उचलायला भक्ती लागते आता लोकांकडे शक्ती आहे भक्ती कुठं आहे 9000 बोकड कापला देवाला 9000 बोकड देवाला काय वाहिल्या नख्या खुर 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 आणि ही लोक खुरका वाहतात ते शिजत नाहीत चला बोला पटकन महिला मंडळ पटकन दुसरा प्रश्न आमचा भाऊन तुमचा भाऊ संगत जेवायला बसला लबाड बोलायचं नाही आमचा भाऊन तुमचा भाऊ संगत जेवायला बसला तुम्ही भजे वाढायला आल्या एक वहिनं भज जास्त कोणाला द्याल लबाड बोलायचं नाही आमच्या भावाला का तुमच्या भावाला त्याच्या बापाचं पेंड आहे का तेला नाही आम्हीन भजे खायला तो कस काय देव मिळन बोला पटकन पुरुष मंडळी पटकन तुमच्या भावाने तुमच्याकडे उष्णे पैसे मागितले साडू नाही मागितले कोणला हा म्हणा लबाड लबाड बोलायचं नाही पटकन कोणला हा म्हणा साडून कस काय देव भेटन मुलीने उत्तर द्या पटकन तुम्हाला पाहायला मुलगा आला पसंती झाली अजून फायनल झालं नाही फक्त पसंती झाली म्हणजे जवळजवळ जमल्यात जमाय तो मुलगा ते नवीन आलाय ना तो पोरगा आणि तुमचा भाऊ संगत जेवायला बसला लबाड बोलायचं नाही कळत न कळत का होईना एखादं भस तुमच्या हातातून कोणत्या ताटात जास्त पडेल त्या नव्या शिंगराच्या का तुमच्या भावाच्या शिंगराच्या करेक्ट लय सोपं सोपं आहे महाराज जीवन अवघड नाही आपण अवघड बनवलंय माझं नाही म्हणा ना सुख का दुःख माझं नाही म्हणा ना सुख का दुःख मग पुस्तकी ज्ञानाने तुम्ही सुखी व्हाल अध्यात्म ज्ञानाने तुम्ही समाधानी व्हाल
पहिला फरक. दुसरा फरक, पुस्तकी ज्ञानाने तुम्हाला समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. तुम्ही वकील आहात, मानेल तुम्हाला समाज. डॉक्टर आहे, ठराविक काळ आहे, डॉक्टरकडे जाऊन तरी काय करणार तुम्ही? डॉक्टर तरी काय करते? गेल्याबरोबर झोपा, ताना स्टेथोस्कोप, तोंड वाजवा, जीभ दाखवा, दात दाखवा, पालते व्हा, उतानी व्हा, सरळ व्हा, महकपा, काय होतं तुम्हाला? एवढं टाईम काय चाललं होतं? काय चाललं होतं एवढं टाईम? काय नाही, फक्त उलटं पालटं पडतं येतं, एवढंच होतं. काय होतं? परत नीट ऐका, पुस्तकी ज्ञानाने समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. आणि तिसरा फरक सांगू टाकतो, पुस्तकी ज्ञानाने, पुस्तकी ज्ञानाने तुम्हाला, पुस्तकी ज्ञानाने तुम्ही सुखी व्हाल एक जन्म, पण अध्यात्म ज्ञानाने तुम्ही जन्म मृत्यूचा फेरा चुकवाल. ही ताकद आहे, ताकद आहे. त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचं. आता बोलत जा फक्त पटापटा. मुंगी कधी तुम्ही स्थिर पाहिली का? निवांत बसली बा, येड्या बाबडी खाली निवांत मुंगी बसली पाहिली कधी? नाही. बरं, तिचं पोट केवढं आहे? सारखी हिंडती, काय खातीची तर तिला माहित. एक जर साखरीचा खडा खाला तिनं तर दोन तीन दिवस उठायची नाही. स्थिर आहे का? ऐका आता, मुंगी सारखी, ए बरे, मुंगी सारखी हिंडते, पण मेरू पर्वत कधी ओलांडील? नाही. मासा पाण्यात त्रास होय ना, मग सारखं पोहायचं काय काम आहे? मासा राहायला कुणा आहे? पाण्यात. मग सारखं पोहतोय का नाही? समुद्र कधी तरल का? मग या लिहून यादी, यादी ऐका 13व्या अध्यायातली. मुंगी मेरू न ओलांडवे आणि मशक सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही, मासा कधी समुद्र तरणार नाही, तसं आत्मज्ञान नसताना माणूस कधी समाधानी होऊ शकणार नाही. पुन्हा ऐका, जेवढं घुसल डोक्यात तेवढं ऐका. गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. मग घ्या लिहून यादी, यादी ऐका आता. साबरीचा वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, ज्ञान नसताना माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐकावे, जेवढे घुसतील डोक्यात तेवढं घुसून द्या. पुढे ऐका, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहानपणाचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धनकोणला लकलाप नाही. पुरावा, वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. पुन्हा ऐका, गुसल तेवढं घ्या डोक्यात. लाटणं मोडल पण वाकणार नाही, लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाझरणार नाही. ओवी समका, लाटणे जैसा न लवे पाथरू न द्रवे. दगड पाझरणार नाही, पाझरणार नाही, आणि दगड पाजारणारच नाही. तसं माणूस काशीला जरी गेला, पापी माणूस काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, भजनी बिजनी नीट ऐका. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण तिथं मरावं लागत. हे पाठच नाही केलं कोणी, एवढंच पाठ केलंय. काशी केली, काल केली काशी? तुला जायला सांगितलं कोणी होत? गावात काशीला जाऊन आला आणि मी दाव्याचं खात नाही, थोबाड फोडलं पाहिजे तुझं. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण नीट आहे का, तिथं मरावं लागत. हा जिवंत आलाय गावात, कशाला गेला काशीला? 22 दिवस गेला येड्या लक्झरी करून, 3-10-5 हजार रुपये घालवले. तिकडून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. तुला कोणी हे कुठाने करायला सांगितले? नाही गेला काशीला? परत नीट आहे का, काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण तिथं मरावं लागत. त्याच्या पुढचं ऐकलं मेंदू बैंदू होईल तुमचा. कधी मरावं नाही लागत, श्रावणात लागत. आता श्रावणात कधी लागत ते सांगा. नुसतं श्रावणातही नाही लागत, सूर्याची किरण तिकडून निघली की सूर्याची किरण अंगावर पडताना देह ठेवला पाहिजे, किंवा सूर्यास्ताला जाताना लालसर दिसतो तेव्हा मेला पाहिजे. ना तुम्हाला काशी गेलो मोक्ष मिळतो, हिमालयाला गेल्यावर देव भेटतो, पण डोंगर चढायला नको का?
गंगेत आणून गळ केल्यावर पाप जाते पण पोहता यायला नको बा. जसा गेला वरच नाही आला, काला गेला गंगेत. नाही पुस्तकातलं ज्ञान. तुम्ही सगळे उत्तर द्या सुशिक्षित लोक सगळे. शिक्षक मतदार संघामध्ये मतदान कोणी करायचं असतं? शिक्षक. शिक्षक शिक्षक शिक्षकान. नाही नाही, दोन मतदारसंघ आहे, पदवीधर वेगळा आणि शिक्षक वेगळा. मी तुम्हाला शिक्षक विचारलाय. शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान कोणी करायचं असतं? शिक्षकांना. ते मतदान आडाणी आहे का शिकेले एज्युकेटेड आहे, त्यांना सांगायची काय कोणी गरज? शुद्धी आहे ना तुम्ही? मुंग्याची येतील डोक्याला तुमच्या दोन मिनटात. बरं चला, बरं त्यांचा आमदार कोण असायला पाहिजे? शिक्षकाचा. अजून घडलं का असं कधी? मग शिक्षक लोकांना बुद्धी आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी? ते त्यांचा आमदार निवडू शकले नाही. पोरांना काय वांदा शिकवतील? साधं आहे ना. आता त्याच्या पुढचं ऐकलं होतं मेंदूच बंद होईल तुमचा. पदवीधर्मांचा हे बऱ्या ए पदवीधर्म संघ मतदान संघामध्ये मतदान कोणी करायचं असतं? पदवीधराने. ते मतदार क्वालिफाईड आहे, तिथं काय कोणी सांगायची गरज नाही. आता गेल्या वर्षी आपलं झालं, तुमचं धुळा नंदुरबार गेल्या वर्षी झालं, तिसरं वर्षी आहे. किती टक्के झालं माहिती का? 55. मग आता शिकलेले लोक किती टक्के मतदान करते? नाहीत 45. मग हे सुशिक्षित हे तुम्हाला सांगितलं कुणी? ते काय शिकवणार? इतिहास नागरिक शास्त्र. त्याच्या पुढचं ऐकलं बंदच व्हाल तुम्ही. त्याच्यात 9000 बाद आहे. कोणचे कोणचे? पदवीधराचे. मग आमचा धोत्रावाला 12 नाही का? 1000 घेतो पण फिट ठुकीतो. मग हुशार कोण? 1000 घे नका जाय ना. 1000 रुपये घेणं जाय ना पण काम. मग काय करता येईल ना? एबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इज प्रेझेंट इन ओनली मॅन अँड ॲबसेंट इन ॲनिमल. जनावरामध्ये विचाराची क्षमता नाही म्हणून ते जनावर आहे, आणि माणसामध्ये विचाराची क्षमता आहे म्हणून तो माणूस आहे. मग माणूस जर विचार करीत नसेल एव्हरी मॅन हॅज अ डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ नॉलेज. प्रत्येकाच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे, पण प्रत्येकाचा मेंदू तर समान आहे ना. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. मेंदू समान आहे पण काहींनी मेंदू शेवटपर्यंत वापरलाच नाही, तसंच राहिला डोक्यात. काहींनी इतका मेंदू वापरला का ते येणे झाले, आणि काहींना शेवटी कळलं आपल्याला मेंदू आहे. मग आता काय करायचं? उत्तर परत नीट आहे का? ए तुम्ही जा बरं. तुम्ही आता वळवळ केली तर जा चांगलं. आई काय होतं? जाणकार ऐकणाराचा तुम्ही मूड खराब आहे. तुम्ही दोन्ही माणसं कसे चोपदार हे जाऊ दे तिकडं. नाही येऊनच द्यायचं नाही परत, तसे तिकडे काढून द्या. तुम्ही तिथं थांबा खाली भोंग्यापाशी. हा जे उठून गेले ते येऊन नका देऊ. विठाला विठाला तरी गेला जन्म
सांग दो दो बाई वाड्या राहतो भाड्याच्या घरात सुनू तुझा माझ्यावर भरोसा तुझ्या बापाचा नाही तर सुनूचा कसा नाही मला आमदार झाल्यासारखं वाटतंय चैन वरवड इथे नाचलं पाहिजे इथे नाचता नाचता गळला देवाचा नाचू कीर्तना अभंगाची पीठिका करून देतो आज कीर्तनाला घेतलेला अंगवय तुकोबारायांचा एक मागणी पर आहे ए मागणी पर आहे आणि मागणी घेण्याचं कारण दोन मुद्द्यात मी तुम्हाला सांगितलंय वादाला फळ नाही आणि संसाराला फळ नाही ज्ञानाचे तीन प्रकार सांगितले अभंगातला पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा मुद्दा आता कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना कीर्तन झालंय सुरू दरिद्र्यावाणी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही इथं काही लई दिवस राहायचं नाही आपण काही येताना काही आणलं नाही जाताना काही न्यायचं नाही ज्यांच्यासाठी आपण कमवलंय ती आवलात काही एवढी सुईची नाही त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही बंगला आपण बांधलाय झोपती सुनन पोऱ्या मग आपला बंगला मुक्काम जिन्यात मग अगोदर जिना बांधायचा ना हलकटा बंगला कशाला बांधित बसला आपण बांध करून वाढवायची त्यानं टेप लावून इकायची काय उपयोग त्याचा आपण पाणी घालून दूध इकायचं त्यानं पाणी टाकून प्यायची मग वासरूच प्यायलेलं काय वाईट चिंता काय करायची नाही तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन आणि आपल्या कीर्तनाला एक मुद्दा आहे मे बी ऑर नॉट बी पटलं हा म्हणा नाही पटलं नाही म्हणा न लाय उत्तर आहे आणि हा लाय उत्तर आहे तुम्ही म्हणाल मला तुमचं वाक्य पटलं नाही आज उत्तर देता नाही आलं आज महिन्यानं देईल पुस्तकं उलटे पालटे करून देईल पण देणार फक्त भामटेवाने ऐकायचं नाही बोलायचं पटापटा अभंगातला दुसरा मुद्दा संपला आज ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीम आले कीर्तनाला बसलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर जुनी बेज कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सरताबाळी भजनी मंडळ ग्रामस्थ जुनी बेज कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आजच्या कार्यक्रमाचे सेवेकरी श्री माधव मसू सोनोने कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपवाले मंडपाला कीर्तनात बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या वतीनं तरुण मंडळाच्या सहकार्याने चाललेले अखंड नाम सप्त्यातलं बीजय जुने बेज आणि परिसरातील मंडपवाले माईक सिस्टीवाले देणगी देणारे वर्गणी देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला जेवणारे पंगतीला घालणारे पंगत घालणारे पंक्तीला वाढणारे पंक्तीला जेवणारे मंडपवाले माईक सिस्टीवाले गावातील परिसरातील तरुण मंडळ सगळ्यांच्या वतीनं चाललेले अखंड नाम सप्त्याचं शेवटचं कीर्तन त्या कीर्तनाला सुरुवात सगळ्यांच्या वतीनं पुन्हा देणगीदार वर्गणीदार मंडप आले आणि सगळ्यांमध्ये जास्त आता ह्या कालामध्ये सप्त्यांचं कौतुक करावं ते तरुण मंडळामुळं याचं कारण सांगतो मला तुम्हाला 10 वर्षापूर्वी दिंडीत फक्त धोत्रावाले जायची आता ह्या 5-6 वर्षापासून पोरांची संख्या दिंडीत तुम्ही कळत न कळत माना नाही तर नका मानू पण आमच्या बोलण्याचा झटका बसलाय पोरं दिंडीत जायला लागली आणि दिंडीत जुवारांना हरिपाठ नाही आला तरी 80% काम दिंडीतलं पोरं करतात फक्त जी जुनी जी मंडळी आहे ना जुनी ही खरी खोडीची आहे प्रत्येक ठिकाणी लई नांगाट पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलंच
गप तुल नाही ते पोर म्हणला बा टाळ तू बाई वाड्या होया कुठे नाही लागत पण एक वाक्य ध्यानात ठेवा महाराज ए एक 100 लोकांचा साखर पुढा करा तुम्ही तुम्हाला वाड्यांना पैसे द्यावे लागतात लॉन्सला लागत नाही लागतात गावातली कालेच्या दिवशी 5,000 लोकांची पंगत अख्खी तरुण मंडळ काढतात काका तू करू नये आणि जे सत्य आणि जुनी तरुण मंडळी सत्यात असले ना भ्रष्टाचार होती नाही पोरं नाही करत ती पोरांचं एक खोड असते ते का करीत नाही पैशाचा घोटाळा त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं आणि जुनी मंडळी मुरलेली असती ती डाव टाकी जुनी मंडळी डाव टाकी ती जुन्या मंडळीला जर म्हणा ना मागच्या हिशोबाचं बोला सप्तक्याला उडत म्हणजे ते या करे वय नाहीतर करू नका असं तो सप्तान तुम्ही ही बाई वही पुन्हा देवळा का दिसलो ना माझ्या बापात सुद्धा नाही नव्या मंडळीचं कसं राहतं काहीतरी आणि नव्यांचं कौतुक ए जर चांगलं होत असेल तर करायला काय हरकत आहे आज दिंड्यांमधली 80% कामं पोरं करतात आणि सप्ताहाचे 90% काम पोरं करतात वाढणे एवढं सोपं नाही कामं करणे मदत करणे सगळं करणे पोरं करतात त्यांचं कौतुक कालेच्या दिवशी व्हायलाच पाहिजे पण आपण त्यांचं नाही करीत पुढं ह्याच करतो बसा बाबा कंडी आमचं कौतुक मुलांचं केलं पाहिजे सगळ्यांना धन्यवाद आणि आता जुनी बेजमध्ये सगळ्या लोकांनी 5 गोष्टी देवाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची फक्त पटापटा बोलत जायचं तुम्ही ए महिला पुरुषांनी सगळ्यांनी 5 गोष्टी देवाकडे मागायच्या ए देवा पांडुरंगा माय बापा ए देवा पांडुरंगा माय बापा शेतकरी वर्ग सुखी हो दे हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना द्यावा देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल देवा गरीब कर मला चालेल झोपडीत जाल मला घाल चालेल गरीबांच्या घरात घाल चालेल आणि खरं सांगू देवा खरं सांगू देवा तुम्हाला गरीब जरी केलं ना मी व्हायला तयार राहील का का गरीबाच्या घरी तू पोहे खायला आलताच ना गरीबाच्या घरी बोरं खायला आलताच ना गरीबाच्या घरी बालनपण करायला आलताच ना गरीबाच्या घरी ढोरं वडायला आलताच ना गरीबाच्या घरी शेले विणायला आलताच ना गरीबाच्या घरी भाजी काढू लागायला आलताच ना आणि गरीबाच्या घरी दळण दळू लागायला आलताच ना मग तू जर भेटत असेल तर मी गरीब झाल्यानं काय वाईट काय वाईट आहे नाहीतरी त्या सुदाम्याचे पोहे खाली वितुर काकाच्या कन्या खाल्या शबरीची बोरं खाली सोयराबाईचं बाळणपण केलं ढोरवडू लागला शेले विणू लागला अहो वेळेला तू अर्जुनाची बायको झाला झालाच ना वा मग अर्जुनाची बायको तू होऊ शकतो भाजी तू काढू लागतो दळण तू दळू लागतो सोयराबाईचं बाळणपण करू लागतो मग झोपडीत जर तू येत असेल तर मला गरीब केल्यानं काय फरक पडेल कर ना गरीब मला पण एक कर ना देवा गरीब कर कसंही कर कपडे भाटके ठेव चालेल एक दिवस माझ्या पोटाला अन्न नसलं ना तरी चालेल पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा एक माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको सगळं नाही तूच देणार आहे तूच देणार ने ना पण 2 गोष्टी नको नेऊ रे नको नेऊ देवा एक वाक्य सांगू तुम्हाला जिच्या अंगाला कधी चांगला साबण नव्हता जिच्या पायाला कधी चांगली चप्पल नव्हती तिला भेटायला राम आले महाराज राम भेटायला आले तर रामाचे पाय धुवायला पाणी आणायला पात्र नव्हतं शब्द बारीक आहे का लिहून घ्यायचा पात्र नव्हतं पण पात्रता होती पात्र नव्हतं शबरीकडे रामाचे पाय धुवायला पात्र नव्हतं पण पात्रता होती पात्र नव्हतं पण पात्रत होती महिला म्हणणार आत्रीची अनुसया देवाच्या पूजेला पाणी आणायला भांडं नव्हतं तर लुगड्याच्या पदरात पाणी आणत होती पदरात आणि पदरात पाणी आणून पाणी थोडस शिल्लक राहायचं गळून जायचं तिने देवाला प्रार्थना केली होती देवा देवी माते जर माझ्या पूजेला पाणीच कमी पडत असेल तर मी माझ्या भक्तीत तरी काय पडते तिच्यासाठी नदीचं स्थान उत्पन्न झालं होतं
स्थान. आता परत निडाय का, मला गरीब कर चालेल, पण एक कर देवा, हसू ठेव आणि समाधान ठेव. मग एकाने मला कीर्तनात विचारलं, समाधान का ठेव? तर जिथं समाधान आहे तिथं देव आहे. आणि आज लोकांकडे पैसा आहे, पैशाला ऊत आला, पैसा हा विषय नाही, समाधानच नाही. चौथा मजला काढला तरी वर गज काढित होतो. तू अमृत पिऊन आला का? टिकला पाहिजे ना तू का? वास्तुशांती बोध बांधितच राहिला मेला काय उपयोग दादा? याचा अर्थ काय नाही, समाधान नाही. हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठाणं, बंगल्यात मांजरानं उडी मारली उठला, त्याची सावली पाहून माग सरकला मेला ना, समाधान कुठे? ही आमची शेतकरीची बाई 10 लिटर दूध काढी ती, 3 मुळ्या उसाच्या तुडी ती, दिवसभर मुगाच्या शंगा तुडी ती, तिला सर्दी नाही. याची बायको लिप्टन वर जाती, लिप्टन खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे त्या. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथान काय करते त्याला? समाधान आहे का? हे आमचं शेतकऱ्याचं पोरग शेतातून आलं तर दप्तर खोटीला टांगतंय, शेतकऱ्याचं पोरग कपडे बदलीत आहे, 4-4 जनावरांना पाणी पाजित आहे आणि धनादन शेतात काम करते, काहीच नाही का? हिचा पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला, झेंडा वंदनाला जायचं म्हणून लवकर उठला, सर्दी झाली पप्पूला 95, पप्पूला 90. आणि पप्पूच्या बापाला कॉकटेल दे, समाधानच नाही हो. हे बिलियान कैसे समाधान पाहिजे, हसू पाहिजे, ए ए हसू पाहिजे हसू. आणि आता लोक हसत नाही तर काय अटॅक बिटॅक यायची गरज आहे लोकांना? पोटापुरतं खायला आहे, झोपायपुरती जागा आहे, काय रोग झालाय? आता डॉक्टरला अटॅक आला, कोणाला सुधरिता? हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर,
आणि अटॅक येईल नाही तर राहील का महाराज. माणसांचं मानसिक संतुलन डॅमेज झालंय. आता हे माणसं तुम्हाला जेवढे दिसतात ना महाराज, हे फक्त कपडे बिपडे घालून खाऊन पिऊन सुखी आहे, नाही तर माणसंच नाहीत. काय नाही, फक्त धर्माच्या विरुद्ध वागायचं आणि त्याला सुशिक्षित म्हणायचं. बस बाईक आणि चपला घालून चपात्या करायच्या, गडेनी बुटं घालून जेवायचं, सुधारलं जग. बस मूर्खासारखं वागायचं, सुधारलं जग. चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते का? सुधारलं जग. चपातीला काय म्हणते तुम्ही? पोळी. मग पोळीला काय म्हणते? पोळा. मी तिलाय भाजीच म्हणते, वांग्यालाय भाजी म्हणते, भोपळ्याला काय दोडका म्हणते का? म्हणते काय? लहान आले पोरं पटकन. आईला काय म्हणत? ए ब्रे, आईला काय म्हणत रे? मम्मी. जोरात बोला. आता तर मम्मी सुद्धा म्हणत नाही, मॉम. काय म्हणत्या? मॉम. आणि बापाला? डॅडी. आता तोही शब्द गेलाय जवळजवळ, डॅड. आता शाळेत जाता ना तुम्ही सगळे? आता नीट बोला. ए ब्रे, नीट बोला. मॉम हा शब्द पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? मॉम, मॉम, मॉम. करेक्ट, पुल्लिंग. अँड डॅड, डॅड, डॅड. डॅडी झाला स्त्रीलिंगी, डॅड पुल्लिंगी. करेक्ट. मग दोघे जर पुल्लिंगी, दोतर गेला पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, सुधारली लोक. आईला मम्मी म्हणायचं, पापाला पापा म्हणायचं, सुधारलं जग. पूर्वी आई पोरग रडायला लागली तर पिठाचा गोळा द्यायची खेळायला, आता आई मोबाईल देते. पोरग रडायला लागलं का? गेम कर, गेम. मग ते नववीला आईवर डोळे बटरी तर पहिली गेम, दहावीला बापच उचलून आपटी तर दुसरी गेम, बारावीला पोरगीच घेऊन पळून जात गेम मध्ये गेम. घे गेम, सुधारलं जग. पूर्वी आमची आई घर घरातला कचरा काढायची तर वाकून काढायची, आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पूर्वी पूर्वी बाई कीर्तनाला आली तर पोरग घेऊन यायची, आणि लय रडायला लागलं का मांडीवर आडवं टाकायची, आणि आडवं टाकलं लय रडायला लागलं ना पत्रा खाली झाकायची. तर पोरग स्तनातलं दूध पेत होत तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पेत आहे, कारण पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, कुठं झाकायचं पोरग? आणि त्या पोरानं घाईघाई प्यायचं कसं? समजा प्यायचंय खाजवा डोकं. सुधारलं जग. लहान आले पोरं सरळ बसा पटकन पटकन, माया बोटाकडं पाहिजे बोटाकडं. आता माया तोंडली वाकी द्यायचं. मी तुम्हाला याच्यातलं सुख सांगतो, याच्यातलं नीट बारीक आहे का? आता सुरुवात झाली अभंगाला, फक्त काय मागायचं त्याचं उत्तर आहे का? आता पोरानं माझ्या तोंडातले जेवढे शब्द बाहेर पडतील ना आता, तेवढे शब्द तुम्ही मोजायचे. त्याला पहिला अक्षर गो येईल. काय काय येईल? जोरात बोला, काय येईल? गो. गावाचं नाव गोकुळ, गावाचं नाव गोकुळ. मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका. धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस. औषधाचं नाव गोमूत्र. गायाचाऱ्याचा डोंगर गोवर्धन, गायाचाऱ्याचा मूर्त गोरज. त्यांचा देव गोविंद तो आहे ह्या हृदयात, याचं नाव गोकुळ. किती वेळा आलं? करेक्ट. किती वेळा आलं? दहा. दहा वेळा आलं ना. आता मी सांगतो, माझ्या बोटाकडे पाहिजे तुम्ही, बोटाकडे. सावध आहे ना तुम्ही? सावध आहे का तुम्ही? सावध आहे का? बैठे बैठे सावधान आणि सावध. आता बोटलाही फास्ट फिरेल बरं का, बोटाकडे पाहिजे. आणि तुम्ही आकडा ओळखायचं माझ्या बोटावरून. ओळखाल, ओळखाल, ओळखाल. सुरू करू पहा बरं का. सावध आहे का तुम्ही? अरे सावध आहे का? बोट निघून जाईल बरं का, पहा बर का. गेलं बोट निघून काय पाहत आहे माझ्या? शून्य शून्य झिरो नाही, आम्ही काल आलतो 15 दिवस डांबरी होऊन. आम्ही काम बुडून डांबरी हो का आलो, झिरोला आलतो का आम्ही? ए जोरात बोला. मुलीने बोलायचं नाही.
आता झाले की झाले दा गुवा अक्षर किती वेळा आलत दा. आता मी तुम्हाला सांगल तसं तुम्ही करायचं, फक्त तुम्ही कृती सांगल, तुम्ही तोंडाने शब्द म्हणायचा. सावधा फिरवा गोल, अरे शून्य म्हणा ना, वडा खाली फाडा खाली फाकवा खाली फाडामध्ये वडा खाली फाकवावर मुरगळा खाली करमोकळा खालून दाबावरून द्या शून्य ठेवून झाले एकदा तुम्हाला सुधारणच. मी काय म्हणतोय तर तू काय म्हणतो. चला फिरवा गोल परत झिरो फिरवा गोल वडा खाली फाडा खाली फाकवा खाली फाडामध्ये वडा खाली फाकवावर मुरगळा खाली करमोकळा खालून दाबावरून नऊ आणि द्या शून्य ठेवून झाले का. आता तीन आकड्याची उत्तर द्यायची. सावध आहे तुम्ही. एक ते दहा आकड्यात गात नसलेला आकडा कोणता? मोठ्याल्या माणसाने कोणी बोलायचं नाही. एक ते दहा आकड्यामध्ये गाठ नसलेला आकडा कोणता? आठ. करेक्ट. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे. सात. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे. नऊ. करेक्ट. मग गावात तीन माणसं आहेत, काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत, काहींना गाठच नाही. आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कुणी निंदा. आता सावध बसा पोरणो, पटकन जोरात उत्तर द्यायचं. घाबरायचं. या वर्षाचा गाठलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर. करेक्ट. यावर दोन वर्षात गाठलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. त्यामधलं सगळ्यात फोकटचं गाणं झिंगाट. या दोन महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली पाहिजे. आता आता पुढचा प्रश्न पोरणं एकदम जोरात. ए पोरण जोरात. घाबरायचं. आठवीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे, त्याला गरज आहे का मोबाईलची? तरी त्याला मोबाईल आहे की नाही? त्याचा बाप ना आला की का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस ना आलाय की आपला? चला पुढचा प्रश्न पोरणं एकदम जोरात. घाबरायचं नाही. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि आणि आता पुढचा प्रश्न एकदम जोरात. पार सगळ्यांना ऐकू गेला पाहिजे गेट पर्यंत. घाबरायचं नाही. ए आता पार सगळ्यांना ऐकू गेला पाहिजे पार गेट पर्यंत. घाबरायचं कोणा ना? तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आई बाप सोडून दुसरं कोणी केलं? हा मार्क्सिस महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद या. माझे कीर्तन ऐकलो सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला. काय बधीर होतो तो, बधीर एकटाच हसतो घरी गेलो. चला थोडं पुढं. ए चला थोडं माग. तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढं जायचंच कवा. आता तिथंच बुंकायचंय. ए पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आहे आजच्या कीर्तनाला सुरुवात. महिला मंडळ आता मी तीन आकडे तुम्हाला विचारणार, चार तिघांची उत्तरं मी देणार, चौथ्याचं तुम्ही द्यायचं. मान्य मान्य. आपल्या कीर्तनाला महाराज म्हणून किती ऐकायचं नाही कधी. महाराज मरू दे उलथ होते तिकडे. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कवाय खरंच, फक्त कानाला वाईट पण फिट. महिला मंडळ मी तुम्हाला तीन आकडे विचारणार आहे, चौथ्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तीन मी देणार आहे यांना, चौथ तिघांची उत्तरं मी देणार आहे, चौथ्याचं तुम्हाला देणार आहे. पूर्वी साडीत तार असायची, तार कशाची? पूर्वी साडीमध्ये तार असायची. करेक्ट.
महिला काय करायच्या, ती साडी द्यायच्या आणि प्लॅस्टिकची टुकरी घ्यायच्या. आता बारीक आहे का बरं का, आता किचकट येत थोडं. उत्कृष्ट द्यायच्या आणि निकृष्ट घ्यायच्या. उत्कृष्ट द्यायचं आणि निकृष्ट घ्यायचं, म्हणजे चांगली साडी द्यायची आणि भंगार टुकरी घ्यायची. उत्कृष्ट द्यायचं निकृष्ट, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, निकृष्टच द्यायचं आणि निकृष्टच घ्यायचं. केसव फुगे, फुगला फुगा फुटला, केस गेली फुग गेली. आता तिसरं वाक्य, उत्कृष्टच द्यायचं आणि उत्कृष्टच घ्यायचं. एक, पैसे द्यायचे सोनं घ्यायचं, पैसे द्यायचे चांदी घ्यायची. आणि चौथा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. आता निकृष्ट द्यायचं, नीट आहे का, निकृष्ट द्यायचं आणि उत्कृष्ट घ्यायचं, निकृष्ट द्यायचं आणि उत्कृष्ट घ्यायचं. सांगू तुम्हाला, नासका शरीर द्यायचं आणि भगवंताच्या नावाचं कायमचं सुख घ्यायचं. हे नासकाचं ना, हे जाणायचं तर नाही, याला ठेवू नाही. काय करायची, लोक याला मेकअप करतात, लय मेकअप नाही करायचं याला. नाही नाही नाही, याला लय मेकअप नाही करायचं, याचं काहीही केलं तरी जाळायचंच. आता चार शब्द सांगा बसणाऱ्याला, घरात किती सोलर बसवा, शेवटची आंघोळ अंगणातच. आणि घरात किती हीटर बसवा, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच. आणि बंगला किती मोठा बांधायचा, जाळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच. आणि पैसे किती कमवा, कपाळाला रुपयाच. याला मेकअप नाही करायचं, हे जाळायचं आहे. मुली नीट आहे का, ब्युटी पार्लरला गेल्यावर तीन गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. तीन पायऱ्या आहे त्याच्या. असा फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर होत नाही. आणि मिक्सिंग म्हणजे कस टाकून सॉफ्ट करणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आता ऐका, तीन चार प्रश्न तुमचे झाले, आता चार प्रश्न तुमचे पुरुष मंडळीचे. हे सोबदार तुम्ही खाली थांबायच. बरं जाऊ दे, चला मी करतो. नाही ए जाऊ दे, विषय होतं काय होतं, जाणकार ऐकणारचा मूड खराब होतो. आता तुम्हाला चार प्रश्न विचारणार आहे, तीन उत्तरं मी देणार, चौथं तुम्ही द्यायचं. एकदम सोपं सोपं आहे. ए संसार खास, परमार्थ फेल. हिरण्यकश्यपू, संसार चांगला पण परमार्थ फेल. झालं पाहिजे ना. दुसरं वाक्य, संसार फेल परमार्थ खास, तुकाराम महाराज. आणि तीन, संसारही फेल आणि परमार्थही फेल, माझ्या सगळ सगळे. एकही सुईचं नाही, एकच पोरग ते येणं. एक पोरगी ती परीक्षेला गेली, आलीच नाही, मग का निकालच घेऊन येते काय करते, फेल. आणि चौथ्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. ए संसारही खास आणि परमार्थही खास, एकनाथ महाराज आणि सावता महाराज. आणि कधी ध्यानात ठेवायचं, मला जगातले सगळे संत देवाकडे गेले पण सावता बाबा असे संत होते, देव त्यांना भेटायला आले. जगाच्या इतिहासातले पहिले संत आहेत महाराज, जगातल्या इतिहासातले पहिले संत आहेत. सगळे संत देवाकडे गेले पण देव सावता बाबाकडे आला. पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य, सगळ्या भक्ताकडं देवाने प्रेमच मागितलं, सावता बाबा असे संत झाले हृदयच मागितलं. काय बोलायचं, लपायलाच जागा मागितली. जगाच्या पाठीवर संतच नाही. वा वा. आता पुढचं सांगतो तुम्हाला, सावता बाबा सारखे संत नाहीत की त्यांना देव भेटायला आला. आता त्याच्या उलट सांगतो, आत्तापर्यंत सगळे लोक देवाची पूजा करतात पण तुकाराम महाराजांची पूजा देव करीत होते. आत्तापर्यंत सगळी लोक देवाची पूजा करतात पण देव तुकोबरायची पूजा करीत होते. पुरावा त्याला, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण. तुका भासला मानवी वेषधारी,
परी तो लीला विग्रही निर्विकार. मग याला जपा, याला जपा. आता उलट सांगतो बरं, आता टाळकरी भजनी मंडळी, पखवादेन महाराज मंडळी, कुणी असले कीर्तनाला तर आता तुमच्यासाठी प्रश्न, यांचे झाले यांचे झाले. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, भजने बिजने पखवादे बिखवादे सगळे डोकं खाजायचं, उगाच देव चुळीत बसायचं नाही सकाळी कवर आहे. दिवसभरात एकच पान वाचायचं, पण याला बसलं पाहिजे. आणि याला जर बसलं नाही ना परमार्थ, हे बस घाले. हा, याला जर बसलं नाही ना परमार्थ फेल. आता सगळ्या माळकऱ्यांनी गंधवाल्यांनी उत्तर द्यायचं, हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. वाक्य कुणाचं आहे? सावधरावर का? आता जनकाचं आहे. म्हणजे जनक राजाची मुलगी होती, तिचं नाव महिला पुरुष सीता होत. सीतेला पती करायचा आहे, पण तो कसा करायचा आहे? धनुष्य ज्याने उचलेल त्याने सीतेला माळ घालायचे. मी त्याला मोकळ्या मनाने सीता देणार. बोला पटकन, बसलेले सगळे माणसं इथं जात आहे का? बोला, धर्म आहे का? नाही. आरक्षण आहे का? श्रीमंती आहे का? नाही. इथं एकच घमेंड आहे, ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं आणि सीता घेऊन जायची. आणि हीच वेळ तुमच्यावर 5-6 वर्षात येणार. लिहून ठेवा. आता हा तुमचा जो 5-6 महिन्यापासून जो तमाशा चाललाय ना, ज्यानं उठायचं त्यानं 3% 13% मागायचं, हे कधीही घडणार नाही. कधी जरा डोके खाजी जा. कारण आरक्षण या शब्दाचा अर्थच या मंडळीनं असा लावलाय सगळ्यांनी का? नोकरी. एक म्हणतो 16%, एक म्हणतो 5%, एक म्हणतो 3% का होईना, एक म्हणतो कॉपऱ्यात का होईना. उद्या तुमच्या सगळ्यांचं झालं, आम्ही उठणार. टाळकरी पखवादे, आम्हाला द्या 4%. गंज बोंबलतोय आम्ही. नाही, आता हे का होणार नाही त्याचं उत्तर आहे का? सगळ्या लोकांच्या डोक्यात आरक्षण या शब्दाचा अर्थ काय? बोला ना तुम्ही, हजरी का? नोकरी कुठून द्यायची? एका बँकेला 4 माणसं लागत होते, एक कॉम्प्युटर आलाय, 3 माणसं घरी गेली. चार क्लर्क मोठ्या शाळेला लागत होते, एक ऑनलाईन माहिती, एक शिक्षक दुपारभरात कॉम्प्युटरला भरून टाकतोय ऑनलाईन. ए, ती माणसं कमी झाली. शिक्षक कुठून भरायचे? हाय त्यांनाच पोरं नाही. पहिली ते चौथीचा वर्ग 6 पोरं, 2 गुरुजी, दोघांचा पगार 82,000, पोरं 6. एक सोमवारी येतं, एक गुरुवारी येतं. एक म्हणला जमलं तर रविवारी येईल, नाही तर येणारच नाही. गुरुजी म्हणला रविवारी का होईल, ये. कुठून आणायची नोकरी? मागच्या आठवड्यामध्ये 56 कंपन्या पुण्यातल्या हिंजवडीतून निघून गेल्या. किती? 56 कंपन्या. आता एका कंपनीचे 500 लोक धरा, 33,000 ते बेकार झाले ना, तुम्हाला न्यायचं कुठं? आय आय, हे होणार नाही. याला एकच पर्याय, ज्याच्यात घमेंट उचल धनुष्य. नाही सीता नाही, धनुष्य नाही. ही वेळ येईल का नाही बोला? येईल. उचलायचं मग आता तोच प्रॉब्लेम होणार आहे. आता हे लग्न न झालेली जी पोर आहेत ना, यांना तीच अडचण येणार आहे. आता जे राहिलेत ना लग्नाचे, तुम्ही तो नादच सोडून द्या. बायको नाही मिळणार तुम्हाला, तुम्ही ते डोक्यातूनच काढून टाका. नाही नाही, बायको कशी मिळणार तुम्हाला? कोण बायको देईल? आणि 99% लोकांनी हा कसा बोबाटा केलाय का? मुली नाहीत असं नाही. तुम्हाला जिल्हा कोणता आहे? कळवण. तालुका कोणता आहे? कळवण. तुमचा इतिहास माहिती आहे तुम्हाला? 1,833 आहे तुमचं. तुमचं 1,000 पोरं आणि 833 पोरी, म्हणजे 63 पोरं तुमचे कवायगो असायचे. तो विषय नाही, ते सुटलेच देवाला. किती? तुम्ही काय होत महाराज, लोक भंपक विचार करतात. भंपक नाही करत, क्वालिटी तपासन त्याची. आता क्वालिटी कशी झाली? 1,000 पोरं
आठशे तेहतीस पोरी आता मोकळे राहिलेले पोरं किती पावणे दोनशे जवळजवळ तो लॉट सुटलाच आता दुसरा एक बॉब अटकला लोकांनी काय मुलगी मिळत नाही असं नाहीये मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आहे आठशे तेहतीस मुलींमध्ये सातशे पोरी पोस्ट ग्रॅज्युएट आहे कुठून आणायचं पोरग मग हे दहावी बारावीचे काय करायचे हे फक्त सीझनला बाहेर काढायचे गणपती बुडवायला नवरदेव मिरवायला आणि अजून दोन चार महिन्यानं प्रचार आला निष्ठावंत कार्यकर्ता एकच अंडरपॅन्ट पिळून नेसन हिंड एका यांच्याकडून फक्त सीझन काढून घ्यायचा बायक कसे मिळतील आता बायक नाही जे राहिले ते तुम्ही लटकले जाता तुम्हाला आता एकच पर्याय मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच टायमाला पाहणे बायको नाही तुम्ही म्हणाल मग असं का पुरावा देतो तुम्हाला मुलगी ए बारीक आहे का नीट एम पी एस सी मुलगी यू पी एस सी मुलगी तहसीलदार मुलगी कलेक्टर मुलगी प्रांत मुलगी एस पी मुलगी आमदार मुलगी तहसीलदार मुलगी कोण पोरगी देईल तुम्हाला दहावी बारावीचे काय करायचे गेटवर तरी ठेवतीन का तहसीलदार त्यांना काय करत आता त्या पोरीला दीड लाख पेमेंट आहे मग याला दीड लाख लिहायत आहे का बायको नाही लटकले मारा लोक पोरांचे बापाशी जॅम व्हायले शांत झाले ते आता बळद पोरीच्या बापाला म्हणते राम राम तुम्हाला यंदा नाही तुझा तिकडे देवाला सोडा मान नको मग पोरीचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोच मग आता पोरीच्या बापानं इंद्रिचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का मी असाहेब पोराचा बाप म्हणला अख्ख आपलं या दोन चार वर्षात जेवढे लग्न झालेत ना टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर जेवा नाही दिसलं ना आला एक सापडलाय हाना आणि पोराचा बाप हातात धोतार धरून पोर पाहून वाणा रे नाही 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 प्रॉब्लेम असा झालाय ए त्याच्या पुढे ऐका आता मुलगी लोक शेतकऱ्याला मुलगी देत नाही नुसत्या शेत सर्व्हिसवाल्यालाही देत नाही आता पोरीच्या बापा पुढे दोन प्रश्न आहे शेती आहे तर नोकरी नाही नोकरी आहे तर शेती नाही दुनिया आहे तर कार्ट सुईचं नाही आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या कोणची का मिळानं एवढा सांड पिवळा होऊ द्या बास हा भले तिला पहिले दोन पोर आहे मांडीव घेऊ मग आता काय करता का आता लग्न न झालेल्या पुरी ना तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहेत तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा तुम्ही सध्याला तडाखा उठवलाय सध्या नाही याला कुठतरी कंट्रोल हे इंद्रिकेचं किती नाही आणि हे जर तुम्ही पोरांना सुद्धा कंट्रोल केलं पाहिजे महाराज सत्तर हजाराची पल्सर आहे पोराला दहा हजाराचा मोबाईल त्याला दोन हजाराचा त्याच्या बाहेर बूट आहे आणि पोऱ्या बाहेर जेवतो फटकावला पाहिजे तो आजपासून असं नियम करून टाकायचा नऊ नंतर पोरगा घरात घ्यायचा नाही फोडून टाका खबर फोडा ना काय फरक पडला पोरग म्हणलं घरातून निघून जाईन कपडे पिशवी घाला त्याचे पळे मी करील प्रयत्न परत आठवड्यातून एकदा मुलगी सुद्धा हाणली पाहिजे मला म्हटलं आजपासून ठरून टाकायचं रविवार गुड्डी हाणणे तिच्या हात तपासा बांगडी नाही का ठेवून द्या दोन चार तिच्या केसांची स्टाईल त्या कार्टेनी एक कुठून भांगाल नाही आता नवीन हे वावर नांगरलाय दंड ठुलाय इकडून मोकळे केले इकडून मोकळे केले मग युवा फिरायला पट्टी ठुली त्या पुरीनी तर एक भयानकच आणलाय एकच बाजू बांधायची एक पोकळीच एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभे होतं पुरी ना असं केलं ते पडलं कॅनॉल मध्ये हो गेलं वाहून ती
मुलीचे हात तपासले पाहिजे, मुलीचे मोबाईल चेक केले पाहिजे, मुलीच्या वर्गातली वही चेक केली पाहिजे आठवड्यातून एकदा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. पोरण पोरींचा ग्रहपाठ कुठं राहतो? शेवटच्या पानावर. करेक्ट. मोबाईल चेक केले पाहिजे, त्याच्यात तीन तीन सिम आहे, त्याच्यात ते रिंगटोन तपासले पाहिजे. एसटीचा पास पंच केलाय का नाही चौकशी केली पाहिजे. आठवड्यातून एकदा मुलीचा पास चेक केला पाहिजे. 8 दिवस झाले मुलीचा पास चेक नाही, पंच नाही, मग मुलगी भयरातून शाळेत जाते का काय चौकशी केली पाहिजे. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स तपासला पाहिजे. आपण 100 रुपये दिले त्यांनी त्याच्यात 500 आले, मी 100 ला 500 ही स्कीम कोणती आहे? ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे, चौकशी केली पाहिजे. आता पोरानं बायको नाही, आता लग्न न झालेल्या पोरांना 2 पर्याय, 1 आणि 2 मामाची मामीची पूजा करणे बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू तुझ्या मामाला एब्रे मामाला मुलगी आहे का तुझ्या? किती आहे? 1. आणि तुला भाऊ किती आहेत? तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 3. अरे वा, नशिबवानगडी आहे तू. तुझ्या मामाला 2 आहे का? तुझ्या मामाला नाही. मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंड होता यार. जो धनुष्य उचलाल त्याला सीता माळ घालेल. आपण तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि ते धनुष्य उचलण्यासाठी हे चांगलं पाहिजे, सगळ्यांनी देवाकडे मागा, देवा जाऊ देऊ नको. दुसऱ्या चरणात आहे. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ. Oh, God.
चढणे मंडळाने गायकवाद करून साऊथ अमाली तरुण मंडळ गायकवाद करून जर सगळ्यांनी योगाला मागायचं मला गाडी नको बंगला नको गाडी बंगला ए मला का ए मला गाडी नको बंगला नको गाडी बंगला पप्पा कुठे पेटी शिवटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं सिडी ट्रान्समिटर इयर इयर वाफे चिंगळ्या कांदे गोणे बकरे आणल्या फुकणे उशी दवा संडाबा तुकीची नोटा बेट शिदी वांचा आमच्या वर्गळं उशी गादी तर कन्नाडा खंड खंड बोंबलं सुटू अंडरटार फलको जिरवाने घरात कटवते कुणाला शिडा वहिनी साहेब ते धक्का धोबी बजाड फरताला परत गोष्ट तुटी डोंगरेडी तो कथा गाला नक्षी छिलं तर ऐको झेंडा माने मिच खान राजनीती धमक वाटे सिंग बॉडीगा झगा चिकणीची बिल्ली दुनियादारी लई भारी माझे म्हणतो झाले तर माझी सटकली पप्पी दे पप्पी दे पारुला ही पोरगी साधू तुम्हाला सिटी वाडली गाडी सुटली पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडाली बरं आला बाबा राव बाबली झगात सुटून तो तुमच्यावर बसं ना काय बाय वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतं याच्यातलं काहीच नको तुम्हाला नाही सुधारायचं का एवढं पाठ करायला एक वर्ष लागेल तुम्हाला हां याच्यातलं काही नको मग मला काय दिलं आणले बोरं सरळ बसा आणि पटापटा उत्तर दे शाळेतले बोरं तू किती दिलाय सौथीला आहे का शेमीला आहे ना तू हां तू शेमीला दे ना हां लगेच लक्ष दे तू मराठी मिडियमला आहे ना शेमी इंग्लिश मिडियम लगेच लक्ष देते ना मराठी मिडियमला आहे तू ते पाहतो हां हां मराठी मिडियमला कोण आहे तुमच्या हां आहे ना एक मराठी मिडियमचे चेहरे लगेच ओळखू येतात ते फ्रेश असतात खाऊन पिऊन सुखी खाऊन पिऊन सुखी आणि इंग्लिश मिडियम म्हणजे दरिद्री जागतिक लोड त्यांच्यावर कधी हसणार नाही कधी काय नाही मेले दप्तर वाऊ बरं इलान आली पोरं काही स्विच नाही ते एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नावं सांग ते कार्ट म्हणलं 40 गावांना बारामती गुरुजी पाहतच राहिला त्याच्याकडं सरळ बसा पटकन बोरणं आणि आता शाळेतल्या पोराने उत्तर द्यायचं आज तू कितीला आहे नाही तो सहावी सहावीच्या पुढचं कोण आहे तुमच्या सातवीला कोण आहे तू सातवीला आहे का तू आठवीला कोण आहे हां तू आठवीला आहे का लाल शर्टवाला आठवीला आहे का माझ्याकडे बघायचं उत्तर द्यायचं बर्फाचा गोळा स्थायू उतरव का वायू स्थायू करेक्ट बर्फाचा गोळा स्थायू तापवला डायरेक्ट द्रव नंतर वायू बरोबर आहे बर्फाचा गोळा स्थायू आहे द्रवही आहे वायू आहे पटकन उत्तर पुढचं नळाला आलेलं पाणी बा हंड्यात भरलं हंडा करतो तुम्हाला हंडा हंडा हां नळातलं नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं हंड्यातलं पाणी तांब्यात घेतलं तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं ग्लासातलं पाणी फुलपात्रात घेतलं तर पाण्याचा आकार कोणता पुरी नो पाण्याला आकार हे उत्तर चुकीचं आहे ए नाही बरोबर त्याला सांगायचं त्याचं बरोबर त्याला चिमटे नको घेऊ बरोबर घे सांग 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 तुला काय म्हणायचं ते सांग कराट वा अशी क्वालिटी पाहिजे काहीतरी त्यानं सगळ्यात उत्तर बरोबर सांगितलं पाण्याला निश्चित आकार नाहीये ज्या भांड्याचा आकार असेल त्याचा आकार आहे मग देवाला निश्चित आकार नाही तुम्ही जसं भजाल तसा देव आहे पटकन आता पुढचे बोर शाळेचे बोरलं पटकन रस्त्यानं चालले कोण चप्पल चालली म्हणजे गडबड न करू मग घोटाळा होईल तुमचा चालले कोण पाय आता एक एक अवयव सांगायचं बरं का मी सांगतो तसं उत्तर द्या ए रस्त्याने चालले पाय पाय केळाची पाटी दिसली कुणी पाहिली डोळ्याने चालले चालले पाय केळाची पाटी दिसली पाहिली कुणी चालले पाय पाहिली डोळ्यानं खावं वाटलं हो द्या मारा माऱ्या ए आता नीट आहे का मी सांगतो हा चालले पाय केळाची पाटी दिसली पाहिली चालले पाय पाहिली डोळ्यानं खावं वाटलं मनाला खावं वाटलं मनाला उचललं हाताने सोललं बोटाने हा सोललं बोटाने वास घेतला चव घेतली दाबून पाहिलं दाताने बरोबर आहे मग फास्टमध्ये बरं का आता चालले पाय केळाची पाटी दिसली ए
चालले पाय केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिवेनं, दाबून पाहिलं दातानं. इथपर्यंत आलं ना आता. इथं दोन नलिका आल्या. करेक्ट, बरोबर आहे. अन्न नलिका आणि श्वास नलिका. इथून ते आलं लहानातड्यात, लहानातडून मोठ्या आतड्यात, बरोबर आहे. मग ही सगळी क्रिया अख्ख्या शरीराला का एकानं करेल? अख्ख्या शरीराच्या अवयवाची गरज आहे का एकट्याची गरज आहे? मॅस फिट बसलं मग देव मिळवायला शरीर सुखदार पाहिजे का? शरीर चांगलं असेल तर देव भेटणार. मग केळाची पाटी पाहायला जाण्यासाठी पहिले कोण पाहिजे? पाय. दिसायला काय पाहिजे? इच्छा कोणाला झाली पाहिजे? मनाला. उचललं कोणी पाहिजे? सोललं कोणी पाहिजे? वास कोणी घेतला पाहिजे? चव कोणी घेतली पाहिजे? दाबून कोणी पाहिलं पाहिजे? बस मिटलं काम. एवढं कळलं, आयुष्य कळलं. पायतीर्थाला गेले पाहिजे, देव पायची इच्छा झाली पाहिजे, देवाचं भजन हाताने केलं पाहिजे आणि थोडा वेळ का होईना देवपूजा केली पाहिजे. याच्यात देव आता लोकांनी एक नवीन पोभटा केलाय का? वेळ नाही हो, देव पूजायला आहे ना. नेमका रविवार मटणाचा दिवस, सुट्टी असते पण त्या दिवशी रस्सा असतो. एकाला विचारलं तुम्ही देव पूजा सोडून दिला आपण म्हणा, हे तो म्हणला देव पूजा बीजा काही करीत नाही, मी डायरेक्ट माझ्या मुलीचं नाव पूजा ठेवून टाकलं. बस डोक्याला ताण नाही. हे मला पहिली मुलगी झाली, हे तीन तीन तास देव चोळायचं आपल्या बजेटमध्ये बसणार नाही. मग अगरबत्त्या लावान धूप जाळा, मी डायरेक्ट माझ्या मुलीचं नाव पूजा ठेवलं, दुसऱ्या मुलीचं नाव आरती ठेवलं. पूजा आरती, तिसरा पोरगा झाला त्याचं नाव प्रसाद ठेवलं. पूजा झाली, आरती झाल्यावर प्रसाद झाला. मग त्याला म्हणला असं कर, अजून एक पोरग होऊ दे, त्याचं नाव श्राद्ध ठेव, म्हणजे मी आलास तू. म्हणजे पुरीचं नाव पूजा, दुसऱ्या पुरीचं नाव आरती, तिसऱ्या पोराचं नाव आणि मग चौथं होईल त्याचं नाव श्राद्ध. बस म्हणजे उत्तमची उरे काय ताण राहील देवपूजा. ए मग माझं शरीर जाऊ देऊ नको, कशाला ठेव कथेची सामुग्री.